सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. शेवगाव येथील लाळ्या खुरकूत या आजाराने पशुपालक हैरान झाले असून धनंजय टेकाळे यांच्या दोन गायी आदिनाथ नवनाथ लांडे यांची एक गाय, अब्बास शेख यांची एक गाय, अनिल काकासाहेब भापकर यांची एक गाय, रेवनाथ निकते यांच्या दोन गायी, बाबासाहेब लांडे यांची एक म्हैस, बाबासाहेब निकते यांची एक गाय व भीवसेन गिरमकर यांची एक देशी गाय असे एकूण 10 जनावरे दगावली आहेत. या घटनेनंतर आमदार मोनिकाताई राजळ यांनी पशुवैद्यकीय विभागाने लाळ्या खुरकूत या आजाराने बाधित असलेल्या जनावरांचे पाणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रसंगी महेंद्र लाड यांनी अधिक माहिती दिली आहे. एक ते दीड महिन्यापासून लसीकरण मोहीम आपण राबवली होती आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत आणि सर्व ठिकाणी जवळजवळ लसीकरण झालेलं आहे. तरी पण ज्या जनावरांना लसीकरण, काही जनावरांना लसीकरण करून सुद्धा जो आजार आला त्यातले काही जनावर बरे पण झालेत, परंतु काही दुर्दैवाने काही जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर या संबंधी डॉक्टर खेतमाळे यांनी जे सांगितलं उपाययोजना करायच्या की जुन्याची फक्की गोठ्यामध्ये फवारणं, त्याच्यानंतर आपला खाण्याचा सोडा तो जनावरांच्या जिभेसाठी वापरणं, त्याच्यानंतर ग्लिसरीन असेल आणि जे प्रतिजैविकाचे जे इंजेक्शन आहेत तर ते टोचून घेणं आणि नजीकचा जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे आखेगावचा त्या डॉक्टरांशी संपर्क करून आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने इथून पुढं उपचार केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप प्रणित NDA सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा वेगवान विकास झाला असून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी भाजप नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे. त्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी गाव चलो अभियान प्रभावीपणे राबवून मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष आणि अधिक मजबूत करावा असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार व भाजप नेत्या निरतताई कोल्हे यांनी केला आहे. कोपरगाव मतदारसंघाच्या रखडलेल्या विकासाला चालना देऊन कोपरगाव शहराचा देखील चेहरा मोहरा बदलणारे आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून गोदावरी नदी संवर्धनासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पुढे सादर करण्यात आलेल्या गोदावरी नदी संवर्धनाच्या 20 कोटी 17 लक्ष रुपये खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी